नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी. महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन, ANM, GNM हे कोर्सेस करा आणि शासकीय, निमशासकीय, खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा. विद्यापीठ मान्यता कोर्सेस, अत्याधुनिक शिक्षण प्रणाली, अनुभवी शिक्षक वर्ग, थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर. तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या. संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे. मोबाईल 84 68 81 64 40. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं 8 दिवसांपासून उपोषण सुरू होतं. ते आज अखेर स्थगित झालंय. सरकारच्या शिष्टमंडळाच्या शिष्टाईला यश आलं असून मनोज जरांगे पाटलांनी सरकारला 2 जानेवारीपर्यंतची मुदतवाढ दिली आहे. मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला राज्यातील प्रत्येक गावागावात पाठिंबा दिला गेला होता. अनेक ठिकाणी साखळी उपोषणं सुरू होती, तर केडगाव या ठिकाणी देखील सकल मराठा समाजाच्या वतीनं साखळी उपोषण सुरू करण्यात आलं होतं. मनोज जरांगे पाटलांनी 2 जानेवारीपर्यंतची मुदतवाढ दिल्यामुळं अखेर केडगाव या ठिकाणी सकल मराठा समाजाचं साखळी उपोषण स्थगित केलं गेलं आहे. यापुढे देखील मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीर उभं राहू, असं विठ्ठल महाराज कोतकर यांनी सांगितलंय. तर 2 जानेवारीपर्यंत सरकारनं सरसकट मराठा समाजाला OBC मधून आरक्षण दिलं नाही तर सर्व मराठा समाज हा मुंबईला धडकणार आहे, असंही सकल मराठा समाजाच्या वतीनं सांगितलं गेलंय. केडगाव येथे सकल मराठा समाजाने 2 दिवसापासून साखळी उपोषणाला सुरुवात केली होती, पण आज जरांगे पाटलांनी उपोषण सोडलेलं आहे त्यांचं. जरांगे पाटलांनी 2 जानेवारीपर्यंतचा अल्टिमेटम हा सरकारला दिलेला आहे. जर आज सरकारचं शिष्टमंडळ जरांगे पाटलांकडे गेलं नसतं तर उद्या महाराष्ट्रात सकल मराठा समाजाने उद्रेक केला असता. जर जरांगे पाटलांच्या तब्येतीत काही बिघाड झाला असता, जरांगे पाटलांना काही अडचण झाली असती, तर सकल मराठा समाजाने प्रशासनाला जबाबदार धरून पुढे काय होईल त्याची जबाबदारी सगळी मराठा समाजाने सुद्धा स्वीकारली असती व प्रशासनाला सुद्धा घ्यावी लागली असती. तरी जरांगे पाटलांनी आज आपलं उपोषण सोडलेलं आहे, पण परत 2 जानेवारीनंतर जरांगे पाटलांनी जर सांगितलं की आपल्याला कुठल्या प्रकारचा मोर्चा करायचा आहे, कुठल्या प्रकारचं उपोषण करायचं आहे, तर सकल मराठा समाज केडगाव हा कधी जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी सदैव तयार आहे. जो मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवारी खराटीमध्ये सराटीमध्ये या ठिकाणी गावामध्ये जे उपोषण 8 दिवसापासून चालू केलं होतं, त्या उपोषणाला आज 8वा दिवस होता. या 8व्या दिवसानी सरकारला जी काही जाग आली त्यामध्ये आज त्यांनी शिष्टमंडळ जरांगे पाटील यांच्या आंदोलनस्थळी पाठवलं होतं. सरकारच्या या शिष्टमंडळाला काही दिवसाचं होईना यश आलं आहे असं वाटतंय, परंतु सरकारने जे काही आश्वासन दिलंय, जे काही शिष्टमंडळाच्या मार्फत जरांगे पाटील यांना निवेदन दिलंय, ते जर पूर्णत्वास आलं नाही तर जरांगे पाटलांनी जे 2 जानेवारीपर्यंत हे मुदत दिलेली आहे, या मुदतीच्या आत सरसकट मराठ्यांना कुणबी दाखला तो पण OBC तून जर दिला नाही तर जरांगे पाटलांनी सांगितल्याप्रमाणे सर्व मराठे मुंबईला जातील. आणि या ठिकाणी मी एकच सांगू इच्छितो की सरकारला आता तरी कुठंतरी लगबग करून घाई करून सर्वांनाच OBC प्रमाणपत्र, कुणबी प्रमाणपत्र देणं गरजेचं आहे, नाहीतर खूप मोठा या ठिकाणी त्यांना आंदोलनाला तोड द्यावं लागेल. हीच मी या माध्यम चॅनलच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो. आम्ही जे केडगावमध्ये 2 दिवसापासून साखळी उपोषण चालू केलं होतं ते आज जरांगे पाटीलांनी उपोषण सोडल्यामुळं आज आम्ही सर्व मराठी बांधवांनी हे उपोषण बंद केलेलं आहे. परंतु जरांगे पाटील सांगतील ते इथून पुढं सर्वच मराठी बांधवांचं आणि केडगावकरांचं त्यांना सपोर्ट राहील. निलेश सुंबे, विठ्ठल महाराज कोतकर, दीपक गिरे, हेमंत झरेकर, आमचे पवार साहेब, सागर जाधव साहेब, आम्ही जवळजवळ 100 युवक केडगावमध्ये 2 दिवसापासून आम्ही उपोषणाला बसलेलो आहे. तर समाजाचं आम्ही काहीतरी देणं लागतो यासाठी आम्ही इथं बसलो आहे. तरी सरकारने आता 2 महिन्याचा अल्टिमेट दिलेला आहे, तरी सरकारने आमच्या सर्व मागण्या मान्य करावा
निलेश जरांगे पाटलांना न्याय द्यावा ही आमच्या मनोज जरांगे पाटलांना न्याय द्यावा ही आमच्या सकल मराठी समाजातर्फे मी विनंती करतो। यावेळी निलेश सुंबे, सागर जाधव, सोमनाथ गुंड, गणेश भोसले, राजन कदम, आशिष येवले, रावसाहेब सातपुते, विठ्ठल कोतकर, सोनू घेंबूड, अजित कोतकर, संतोष कोतकर, कमलेश पवार, महेश गुंड, तुकाराम कोतकर, भूषण गुंड, अण्णा शिंदे यांसह केडगाव सकल मराठा समाज मोठ्या संख्येने हजर होता। शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर। कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर? हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, आयसीयू, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्सरे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजनेमळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर।